काम युद्ध पातळीवर करायला सांगा ना ते. ही कशी परिस्थिती आहे म्हणजे मला खरं सांगतो मी एक भले दुसरीकडे काम केलंय नगरसेवक पण इथे उभा राहिलो ना मी माझी मला लाज वाटते ती बघून. रणसोलीमध्ये दत्तनगर भागात अनधिकृत बांधकामाचा फटका बैठ्या चाळीला बसत असून भूमाफी आणि पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांना दुर्गंधी आणि मच्छरांचा सामना करावा लागत आहे. त्याच चाळ मालकाच्या घरात गटारेचे पाणी येत असल्याने आपण नक्की पाण्यात राहतो की घरात असा प्रश्न त्या नागरिकांना पडलाय. दत्तनगर भागातील स्थानिक रहिवाशांच्या समस्यांचा आढावा शिवसेना जिल्हा प्रमुख दोरकनाथ भोईर यांनी घेतला असून सज्जड दमस त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना आपल्या शिवसेना स्टाईलनं दिला आहे. मी उद्या विजिटला बोलवलं कोणाला मग ते बरोबर दिसणार नाही ना. का मी आता पाळण पडते आता ते लोक कंटाळले माझ्याकडे किती लोक आली होती सगळ्या महिला पुरुष घेऊन. हा तुम्ही बघा त्याला त्याला बोललो तू एक कोटीची बिल्डिंग बांधतो आणि 50,000 ते गटर नाही काढत तो आपला गटर बंद करून आणि पाणी रस्त्यात मध्ये सोडतोय लोकांच्या दरवाजात जाते. 1 कोटी रुपये बिल्डिंगला खर्च करतो विकतो 50 लाख नफा कमावतो आणि 50,000 गटर नाही बांधत तो बाजूच. ठीक आहे ठीक आहे. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. अष्टवी नाईक सोसायटीमध्ये गेले आम्ही 2006 पासून आम्ही इकडे राहतो. पहिले आम्हाला अशी कधी संभावना झाली नाही की पाणी वगैरे कधी येत नव्हतं आणि गेले वर्ष झालं की आजूबाजूला जे अनधिकृत बांधकाम चालू झालेलं आहे त्यामुळं ह्या चाळीमध्ये साईड लावून पूर्ण सर्व लोकांच्या घरी पाणी येते. पाणी आल्यामुळं लोकांना नाहक त्रास होतोय त्याच्यामुळं किडे वगैरे व्हायला लागले त्याच्यामुळं लहान मुलं आजारी पडत आहेत. तिथे आम्ही वारंवार महानगरपालिकेमध्ये तक्रार करून सुद्धा त्यांनी आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. ह्या दुर्लक्ष केल्यामुळे हा ढिसाळ कारभार जो चाललेला आहे महानगरपालिकेचा त्यामुळं पूर्ण ह्या लोकांना तो सहन करावा लागत आहे आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी या बिल्डर लॉबीवरती कारवाई व्हावी आणि ह्या लोकांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे. आपल्या बिल्डिंग बांधल्यापासून आम्हाला ही अडचण आहे आणि वेळोवेळी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवून पण आम्ही झालो पण नगरपालिकेकडून दुर्लक्ष करतात. आम्ही पत्रव्यवहार पण नगरपालिका केलेला आहे पण आता मग आम्हाला साहेबांना सांगावं लागलं आणि साहेब आमच्यासाठी धावून आलेले आहे आमचे जिल्हा प्रमुख शिवसेना रणसोलीचे तर ते आता आमच्याकडे योग्य पर्याय आहे आणि आम्ही बरेच पत्रव्यवहार नगरपालिका केलेले आहे. धनावडे साहेबांना पण आम्ही आणून दाखवलं होतं की गटराला जागा सोडलेला आहे तेव्हा धनावडे साहेब पण बोलले तर मी करून देतो म्हणून पण काय धनावडे साहेब दुर्लक्ष केलं तिकडे आणि हे असं झाल्यामुळे सगळं आता या बांधकामामुळे आम्हाला हे सगळं त्रास सहन करावा लागतो. आम्ही 2004 पासून इथे राहत आहोत त्याच्यामध्ये कधी पाणी नाही आलं पण ह्या वर्षी या पाणी यायला लागलं. तर याविषयी विभाग अधिकारी महेंद्र सिंग टोके यांचा संपर्क साधला असता त्यांनी या समस्या लवकरच दूर करू असे सांगितले.